विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष तसा नवीन नाहीये खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून विखे आणि थोरात यांच्यामध्ये हा संघर्ष आहे सहकारी साखर कारखाने असो पतसंस्था असो की बँका असो या सगळ्यांमध्येच थोरात आणि विखे कायमच आमने सामने आलेले आहे मात्र गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता विखे थोरातांच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे राहिले आहेत मात्र या सगळ्या दरम्यान काल एक सभा ही संगमनेरजवळ असलेल्या दांदरफळ या गावामध्ये पार पडली आणि या सभेमध्ये एका वक्त्यानं जयश्री विखे पाटील यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आणि त्या विधानानंतर हा वाद जो आहे तो विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे ज्या गावामध्ये ही सभा पार पडली ज्या ठिकाणी या वादाची थिंगी पडली त्या दांदरफळ गावामध्ये आत्ता आपण आहोत आणि ज्या ठिकाणी ही सभा पार पडली त्या ठिकाणी आहोत आपण जर आता ही दृश्य बघितली तर या दृश्यांमध्ये हा संघर्ष हा वाद कुठल्या टोकाला गेलेला आहे कुठल्या विकोपाला गेलेला आहे याची माहिती सांगणार किंवा याबाबतची सगळी स्पष्टोक्ती देणारा हा सगळा प्रकार आहे आपण हे दृश्य बघतो हे होर्डिंग जे आहेत ते या ठिकाणी फाडण्यात आलेले आहे सुजय विखे पाटील यांच्या स्वागताचे त्यांच्या संकल्प मेळाव्याचे जे होर्डिंग होते आ, ते थोरात समर्थकांकडनं अशा पद्धतीने जे आहे ते फाडण्यात आलेले आहे आणि हे होर्डिंग फाडल्यानंतर हे कार्यकर्ते जे आहे जा जो जमाव जो आहे जो थोरात समर्थकांचा जमाव होता तो अशा पद्धतीनं जो आहे तो आतमध्ये गेला मी आता ज्या ठिकाणी ह्या गावात एंट्री होती त्या गावाच्या प्रवेशद्वारावर आहे आणि माझ्या मागच्या बाजूला अर्थात ह्या बाजूला जिकडे आपला हात आहे त्या बाजूला हे गाव आहे आणि गावाचा सुरुवातीलाच अशा पद्धतीचा एक गावाचा बोर्ड आपल्याला हा दृश दृश्यांमध्ये दिसतोय धांदरफळ नावाचं हे गाव आहे साधारणतः चार ते पाच चा हजार लोकवस्तीचं असलेलं हे गाव आणि त्याच्या आजूबाजूला छोटी मोठी वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या देखील या गावाच्या आहे आणि त्याच गावामध्ये काल हा सगळा कार्यक्रम हा सगळा मेळावा होता आणि त्याच दरम्यान जे वसंतराव देशमुख आहेत त्यांच्याकडनं जे काही विधान झालं आणि त्या विधानाचा जे पडसाद आहे ते संबंध संगमनेर आणि अकोल्यामध्ये उमटले आणि ह्या गावाच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला अशा पद्धतीनं होर्डिंग फाडलेले दिसत आहे तोडफोड करण्यात आल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतं जसं संगमनेरच्या ज्या फाट्यावरती अकोले फाट्यावरती वाहनांची तोडफोड जाळपोळ करण्यात आली त्याच पद्धतीनं आपण जर हे कार्यक्रम स्थळापासून काही शंभर दोनशे मीटर अंतरावर असलेले हे जे होर्डिंग आहे ते देखील आपल्याला फाडल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतं गावामध्ये एक शांततेचं वातावरण आहे गावकऱ्यांनी या सगळ्याचा निषेध म्हणून अशा पद्धतीनं हे गाव जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण सहकार असल शिक्षण असल किंवा इतर असेल या सगळ्या संस्थांमध्ये विखे आणि थोरात यांच्यातला जो संघर्ष आहे तो या भागातल्या नागरिकांना तसा नवीन नाहीये मात्र कायमच सोबर असं राजकारण करणाऱ्या रा या नेत्यांमध्ये अचानकपणे इतका संघर्ष कुठून आला ह्या संघर्ष असा अशा पद्धतीने का वाढला असा सगळा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला आहे आणि ही सगळी दृश्य बघतोय आपण या गावातली आणि या गावाच्या मध्य भागात चौकामध्ये अशा पद्धतीने हे नागरिक जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते या ठिकाणी बसले काका काल काय झालं होतं नेमकं ऐकायला येत नाही तुम्हाला पण माहित नाही आपण बघतोय गावकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र गावकरी या सगळ्यावरती फारसे काही बोलायला तयार नाही आपण या काकांना विचार काका काय घडलं होतं काल काल सभा झाली रात्री दोन वाजेपर्यंत सभा होती विखे पाटलांची पुढं काय झालं काही पुढं काय नाही मी गेल्याशि नंतर पुढं काय झालं काहीतरी रात्री झालंय रात गोदर <laughs> झाली काहीतरी तोडफोड झालेली पण मग अजून काही लिंक करायला लागला कोणा काय झालं तरी काही तपास नाही काय इथे सभा होती हा सभा इथंच होती या राऊंड वरच होती तिथं दो वाजेपर्यंत सभा होती विखे साहेबांची आणि तुम्ही इथे गावात राहता किती गाव आहे मी गावात नाही इथे बी बद भंडेरी इच्छुक आहे ना बी डेरीवटी कोणी केला सभा संपल्यावर बध बदभंडेरी शुक्रोटी रोटी आहे पण या गावात नाही मी पिमगिरीच आहे आपण बघतो हे गावकरी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा आपण ह्या गावातली काही दृश्य बघणार आहोत आत्ता सद्यस्थितीमध्ये या गावातली, गावातली सगळी दुकानं जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे प्रमुख हा असा हा चौक आहे समोर ग्रामपंचायतीच आपल्याला कार्यालय दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि ही छोटी मोठी जी दुकानं आहे ती मात्र या सगळ्यामध्ये बंद आहे अत्यावश्यक सेवा अर्थात मेडिकल वगळता इतर सगळी जी दुकानं आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि याच चौकामध्ये काल ती सभा होती ग्रामपंचायत कार्यालय जे आहे धांदर धांदरफळ नावाचं बुद्रुक नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अगदी समोरच्या बाजूला ही सगळी सभा होती आणि याच सगळ्याच्या सभेच्या दरम्यान हा सगळा वाद जो आहे तो निर्माण झाला आत्ता देखील काही ग्रामस्थ काही गावकरी जे आहेत स्थानिक त्या अशा पद्धतीनं या सगळ्या भागामध्ये थांबून आहे आणि संपूर्ण गावामध्ये आज जो आहे तो शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण ही दृश्य बघतो आहे काही स्थानिक नागरिक स्थानिक ग्रामस्थ जे आहे त्या अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या बाहेर आहे आपण ह्या ग्रामपंचायतीच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं काल काय घडलं होतं काय सगळं प्रकरण होत काल आमच्या धांदरफळ गावामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्याची सभा होती त्या सभेचं आम्ही धांदरफळ गावाने प्रथम स्वागत केलं होतं चांगल्या प्रकारे आम्हाला कुठल्याही प्रकारचा गालबोट त्या सभेला करायचा नव्हता किंवा आमच्या धांदरफळ गावातील कोणत्याच युवकांचा त्या सभेला काही द्वेष होईल विरोध होईल असं कुठलंही कृत्य आमच्या मनातही नव्हतं परंतु आमच्याच गावातील एक थोर जस्ट आहे की ज्यांना सगळं गाव वसंतराव देशमुख या नावाने ओळखतं त्या व्यक्तीने आदरणीय आमचे नामदार बाळासाहेब थोरात मार्गदर्शक आहे त्यांच्या कन्या डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्य कृत्य आणि गलिच्छ भाषा त्यांनी व्यक्त केली आणि ती भाषा व्यक्त करत असताना आमच्या गावातील तमाम महिलांना त्याचा खूप राग आला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आमच्या धांदरफळ गावच्या सरपंच त्यांच्याबरोबर इतर सर्व महिला हा त्यांना जाब विचारण्यासाठी स्टेजवर गेले असता तिथं त्यांनी फक्त विचारलं वसंतराव कुठे आहेत त्यांना बोलवा आणि त्यांना इथं माफी मागायला लावा या बाबतीतच ते बोलले आणि ते बोलणं करत असताना तिथं त्या सभेच्या ठिकाणी त्या स्टेजवर असलेल्या कार्यकर्त्यांनी अतिशय आमच्या गावातील महिलांना धक्काबुक्की केली खाली लोटण्याचा प्रयत्न केला आणि लोटलं सुद्धा हे सर्व आम्ही धांदरपूरच्या ग्रामस्थांनी सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं आहे याचीच करण्यासाठी आम्ही सर्व दांदरपळ गावातील महिला सर्व युवक रात्री तालुका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता प्रशंसा सुद्धा आधी निगरगट्ट झालेला आहे कुठल्याही प्रकारची साथ आम्हाला प्रशासनाने त्यावेळेस दिली नाही आठ ते नऊ तास आम्ही सर्व महिला युवक आणि द तालुक्यातले सर्व महिला सर्व आठ नऊ तास त्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्यानं अक्षरशः बसलेलो होतो तरी त्या प्रशासनाला डोळे त्याचे उघडले नाही शेवटी रात्री उशिरा त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले आणि फक्त गुन्हे दाखल केले अजून कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही आज धांदरफळ गाव पूर्णपणे बंद ठेवून या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत आहे आपण बघतो आणखी काही ग्रामस्थ आहे खरं तर या संगमनेर तालुक्याचा अकोले भागाचा एक इतिहास राहिलेला आहे कायमच सोबत असं राजकारण कधी वादविवाद नाही मात्र ज्या पद्धतीचं आता राजकारण ची पायरी आहे ते बघून काय वाईट वाटतं खूप वाईट वाटतं सहकारमर्शी दादा असतील नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील आणि आदरणीय जयश्रीताई असतील आणि डॉक्टर साहेब असतील किंवा दुर्गाताई असतील किंवा सत्यजित दादा असतील हे सर्व राजकारण पाहिल्यानंतर एक सुसंस्कृत राजकारण या संगरमेर तालुक्यात संगरमेर तालुक्यात इतकं सुंदर आणि एक गुन्ह्या गोविंदाचं एक आपला परिवार म्हणून खऱ्या अर्थानं उदयास आलेलं आहे आणि हे सगळं एक कुटुंब म्हणून आणि दिवाळीचा एक सण म्हणून सर्वजणांनी उत्साहाने साजरा करायचा काल त्यांची जी सभा सभा होती त्याच्यामध्ये कुठे कोणाचाही काही सं संबंध नव्हती त्या त्या दिवशी आपली युवा संवाद यात्राही पण काँग्रेस पक्षाची जयश्रीताईंची इथं झाली ती व्यवस्थित पार पडली पण त्याच पद्धतीनं कालसुद्धा ती त्यांची या जी काय ते या संवाद सा, असेल काय असेल तो त्यांचा व्यवस्थित पार पाडावा हीच प्रामाणिक इच्छा होती परंतु काल एका ज्येष्ठ मान म्हणण्यापेक्षा मन, का ज्याची ज्यांनी आजपर्यंत त्याच्या राजकीय जीवनामध्ये का त्याचं वय ऐंशी वर्ष आहे त्या वसंत देशमुखनी इतक्या गलिच्छ भाषेमध्ये एका त्याच्या मुलीसारख्या मुली मुलगी असलेल्या नातीसारख्या 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 मु ना मुलीला मुलीला इतक्या गलिच्छ भाषेमध्ये एका एवढ्या जनसमुदायासमोर ब बोलावं याची खऱ्या अर्थानं निषेध करून भागणार नाही तर आम्ही काल इथं सर्वजणं रात्री प्र प्रशासनालासुद्धा आमच्या सरपंचताई असतील काय सर्व युवक वर्ग असेल सर्व महिला असतील यांनी सर्वांनी त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही 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 त्याच्याकडे पाहतो परंतु प्रशासनाने त्याला पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर बाहेर ने नेलं आणि इथून त्याला पळून लावण्यासाठी प पळून म पळण्यास मदत केली हा सुद्धा खऱ्या अर्थानं प्रशासनाचा निषेध केला पाहिजे प्रश प्रशासन काल इतकं निगरट्ट निगरगट्ट झालं का, का, निगर, निगर का आम्ही संगमेर तालुका पोलीस स्टेशनला गेलो तिथंसुद्धा इंद्रजित भाऊ असतील कारखान्याचे चेअरमन बाबा ओळ असतील आणि सर्व आक्र कार्यकर्ते असतील ह्या सर्व कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनीसुद्धा विनंती करून कोणत्याही प्रकारचं प्रशासन ठम होतं डीवायस पी साहेब होते तिथं तरीही त्यांनी आम्ही पाहू करू मी स्वतःही दत्ता का सार आम्ही सगळेजण तहसीलदारांशी बोललो आम्ही चौकशी करतो आम्ही पाहतो ऐकतो या सर्व म्हणजे उडवा उडवीच्या उत्तर म्हणजे दहशत किती असावी यांची दश येते का साहेबांची दश येते खऱ्या अर्थानं हे आज पाहिलं आणि मी एकच विनंती करतो का या संगमेर तालुक्याचं जे कोणी वातावरण खराब करत असतील त्यांचा खऱ्या अर्थाने निषेध नाही पण सर्व युवक वर्गाने सर्व या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे का या महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्शन होऊ घातलेले विधानसभेचं या इलेक्शनमध्ये जो निकाल लागणारे संगरमेर तालुक्याचा तो तो नाभ होतो नाव विषय लागणारे परंतु जो जयश्री ताईंवर ज्या पद्धतीने ते आरोप केले त्या आरोपाला स्वतःचे इथं इता, इथं आले इथं इता उद्या भविष्याचे उमेदवार आहेत ते सुद्धा उपस्थित होते त्यांचंसुद्धा स्टेटमेंट एक चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलं मी ऐकलंच नाही म्हणजे ही है। ये है। ते ते ना है। जी काय भाषा आहे ही सुद्धा चुकीची आहे आणि ते सुद्धा त्यांना पाठीशी घालतात म्हणून त्या नेतृत्वाचा आणि ज्यांनी व्य व्यक्त केलेलं भावना आहेत जे जे वक वाक्य आहे त्यांचासुद्धा आम्ही आज धांदर फळक धांदर फळकर हा निषेध व्यक्त करतो आणि जाहीर निषेध करतो आपण बघतो हे धांदरफळ गावातले नागरिक आहे ज्येष्ठ सगळे पदाधिकारी आहे तर सुसंस्कृत राजकारणी म्हणून या तालुक्याला ओळखलं जातं मात्र त्याच संगमनेरला अशा पद्धतीनं गालबोट ह्या सगळ्या कालच्या प्रकरणामुळे लागलेला आहे आणि त्याची हे सगळे ग्रामस्थ आता अशा पद्धतीने एकत्र आलेले आहे काल देखील हे सगळेच ग्रामस्थ जे आहेत ते पोलीस स्टेशन बाहेर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकत्र आलेले होते आणि पुन्हा आपण ही जर दृश्य बघितली तर ह्या चौकामध्ये काही बॅनर जे आहे ते देखील अशा पद्धतीनं फाडण्यात आलेले आहे आणि त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय आणि हे सगळं धांदरफळ गावची हा सगळा प्रकार आपण पाहिला व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक